जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या घरेलू कामगारांना सन्मानधन योजनेअंतर्गत 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे आणि याच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती, हे मानधन कोणत्या महिलांना मिळेल, याच्यासाठीच्या अटी शर्ती काय, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा जी आर 6 मार्च 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या ज्या जी आरच्या माध्यमातून महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाअंतर्गत राज्यातील नोंदणीकृत घरेलू कामगारांना मंडळाच्या निधीमधून सन्मानधन योजनेअंतर्गत 10,000 रुपयाचं मानधन देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे. मित्रांनो, महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी करण्यासाठी 18 ते 60 वयोमर्यादा देण्यात आलेली आहे आणि याच वयोमर्यादेच्या अधीन राहून राज्यामध्ये 2022 सन्मानधन योजना सुरू करण्यात आलेली आहे, ज्याच्याअंतर्गत प्रतिवर्ष दिनांक 31 डिसेंबर रोजी वयाची 55 वर्ष पूर्ण केलेल्या महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातील जीवित नोंदणी अर्थात ज्यांची सक्रिय नोंदणी आहे अशा पात्र घरेलू कामगारांना सन्मानधन योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. याच मंजुरीच्या आधारे प्रतिवर्षी दिनांक 31 डिसेंबर रोजी वयाची 55 वर्ष पूर्ण केलेल्या जीवित नोंदणी असलेल्या पात्र घरेलू कामगारांना आता 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे आणि याच्यासाठी काही अटी शर्ती देण्यात आलेल्या आहेत. हे दिलं जाणारं आर्थिक सहाय्य या घरेलू कामगाराच्या बँक खात्यावरती DBT द्वारे जमा करण्यात येणार आहे. ज्या लाभार्थ्यांना सदर योजनेचा यापूर्वी लाभ मिळालेला असेल ते या योजनेसाठी पात्र नसतील, अर्थात एक वेळेसच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरित करण्यापूर्वी सदर लाभार्थी जीवित नोंदणीकृत व पात्र असल्याची खात्री करून घ्यावी अशा प्रकारची अट देखील देण्यात आलेली आहे. अर्थसहाय्य तातडीनं वाटप होण्याच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्त तथा सचिव महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ यांनी कार्यपद्धतीबाबत आवश्यक ते आदेश निर्गमित करावेत. याचप्रमाणे सदर अर्थसहाय्याचं वाटप जलदगतीनं होण्याच्या दृष्टिकोनातून व लाभार्थ्याच्या सोयीच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्त जिल्ह्याच्या कार्यालयाच्या माध्यमातून या अर्थसहाय्याचं वाटप करण्यात यावं अशा प्रकारचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाने प्रयोजनासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या मागणीप्रमाणे मंडळाचा निधी हस्तांतरित करावा अशा प्रकारच्या सूचना देखील या जी आरच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत. तर मित्रांनो, याच जी आरच्या माध्यमातून आता या घरेलू कामगार महिलांना ज्यांची वय वर्ष 55 पूर्ण झालेली आहेत यांना 10,000 रुपये आर्थिक सहाय्य देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. मित्रांनो, हा महत्त्वपूर्ण असा जी आर आपण महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता. याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल. धन्यवाद.